नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरातील मुख्य रस्ते वाण्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक, मेन रोड, बाजारवेस, कॉलेज रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड व ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले. रस्त्यांची दुरावस्था दूर करा अशा मागणीचे 1070 नागरिकांच्या स्वाक्षरे असणारे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिनांक 25 नोव्हेंबर रोजी देण्यात आले. चांदवड शहरातील मेन रोड, सोमवार पेठ व बाजारवेशीतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. मेन रोड व सोमवार पेठ हे शहरातील अत्यंत वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याची चाळण झालेली आहे. शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बंडू कापड, शिवाजी जाधव, निलेश जगताप, निलेश निकम, चंद्रकांत कसबे, दीपक मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चांदवड शहरामध्ये गेले 8 वर्ष झाले रस्ते नाही. रस्ते नसल्यामुळे आज आम्ही प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले. त्या निवेदनावर 1070 लोकांच्या सह्या आहे. तर आम्ही आज गेल्या 8 वर्षापासून इथे चांदवड शहरातले नागरिक रस्ते नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. टू व्हीलर चालवणाऱ्यांना व पायी चालणाऱ्या लोकांना फार मोठा संघर्ष करावा लागत आहे. तर आम्ही प्रांत अधिकारी साहेबांना लवकरात लवकर हे रस्त्याचं काम चालू करण्यात यावं. चांदवड शहरातील कॉलन्या असेल, वार्ड असेल, मेन रोड असेल, कॉलेज रोड असेल, जे जे वार्डातले जे जे काम आहे ते लवकरात लवकर मार्गी लावा. नाही तर 1070 लोकांच्या ह्या माझ्या निवेदनावर सह्या आहे. तर 1070 लोक 1 लाख लोक जमा केल्याशिवाय राहणार नाही. याच्या वतीने एक रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता या प्रशासनाने घेण्यात यावी.